परब्रह्मगुरु चिलेदेव, लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे, भाग 169, सद्गुणांची पायरी। देवांनी ताईला दृष्टांत दिला। त्या दृष्टांतामध्ये ताई बांधकामाच्या पिलर्सवर चढून 10व्या मजल्यावर गेली। तिथे एका पेटाऱ्यात 6 महिन्यांचं मूल दबवून ठेवलं होतं। त्याचा प्राण जाईल म्हणून ताईनं त्याला बाहेर काढलं। ते हालचाल करू लागलेलं पाहताच ताईला बरं वाटलं। मग पुन्हा ती पिलर्सचा आधार घेऊन खाली उतरली। इथे त्या लहान मुलाच्या रूपात ताई आहे। गुरुदेव ताईला सद्गुणांची एक एक पायरी चालवायला लावत आहेत। ह्या पायऱ्या चढत असताना किंबहुना विशिष्ट वातावरणातून वर वर जात असताना एक एक वेळी मन पांगुळतं तर एक एक वेळी उत्स्फूर्त बनतं। मनाची शांत धारणा बिघडली तर मन दडपलं जातं आणि आतल्या आत जळफळाट करून घेतं। याउलट मन शांत राहिलं की पुढील पायरी चढण्यासाठी हालचाल करतं। हे गुण अंगी वसवणं म्हणजेच मनाची हालचाल सन्मार्गाकडे होणं। ताईची आजची अवस्था प्रगतीपथावर असल्यानं देवांनी तिला वरील दृष्टांत दिला। परब्रह्मगुरु चिलेदेव, लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे।